नमस्कार, लाईव्ह कोल्हापूरमध्ये मी दीपाली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आता मी आली आहे बालकल्याण संकुल इथं आणि आता माझ्यासोबत आहे त्या संस्थेच्या मानस सहकार्यवाह पद्मजा तिवले मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं खूप खूप स्वागत लाईव्ह कोल्हापूरमध्ये. थँक्यू. आणि मला सांगा, या संस्थेची स्थापना कधी झाली आणि एकंदरीत या संस्थेविषयी थोडक्यात माहिती सांगा मला. या संस्थेची स्थापना 1949 साली झाली. आज संस्थेला 61 वर्ष पूर्ण झालेली आहे. या संस्थेमध्ये समाजामध्ये अनाथ मुलं मुली यांना इथं आपण शैक्षणिक आणि इतर सुविधा देण्यासाठी आपली संस्था त्या काळात त्यावेळेचे कलेक्टर होते, जिल्हाधिकारी म्हणून निंजा पावते, त्यांनी ही संस्था त्या काळी 4-5 मुलांच्यावर चालू केली. आज या संस्थेमध्ये साधारणतः 350 ते 400 मुलं मुली असतात. त्यांना शिक्षण, त्यांचं संगोपन या ठिकाणी केले जाते. त्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी सहकार्य या ठिकाणी केले जाते. या संस्थेमध्ये 6 विभाग आहेत. या ठिकाणी राधाकृष्ण, सर्वपल्ली राधाकृष्ण मुलांचं निरीक्षण गृह, त्या ठिकाणी 100 मुलं आपली आहेत. आणि त्याच्यानंतर अनिकेत निकेतन म्हणून मुलांचा एक परत एक विभाग आहे, त्यामध्ये 40 मुलं शिक्षण घेतात. त्याचप्रमाणे मुलींच्या मध्ये 3 विभाग आहेत की ज्या ठिकाणी मुली वयवर्ष 6 ते 18 वयोगटातल्या मुली या ठिकाणी शैक्षणिक सुविधासाठी या ठिकाणी त्यांचं संगोपन केलं जातं. आणि 18 वर्षावरील मुलींचं इतर शिक्षण पूर्ण करून त्यांचं विवाह योग्य वय झाल्यानंतर त्यांच्या या ठिकाणी लग्न आपण या ठिकाणी करून देतो. बरं, आता तुम्ही आता म्हणाला की मुलींचा विवाह आपल्या बालकल्याणतर्फेच केला जातो, मग हा विवाह ठरवत असताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी तपासून पाहता? एखाद्या मुलीसाठी स्थळ आलं तर मग त्या कोणकोणत्या गोष्टी तपासल्या जातात तुमच्याकडून? आम्ही या ठिकाणी आपल्याकडे मुलांचे बायोडेटा घेतले जातात. आल्यानंतर त्या मुलाची सर्व स्थिती परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, त्याचं शिक्षण, महत्त्वाचं शिक्षण, त्याच्यानंतर त्याची सर्व्हिस किंवा एक उद्योगधंदा असेल तर अशा पद्धतीचं त्याचा सगळा बायोडेटा बघून त्याची चौकशी केली जाते. आणि त्यानंतर त्यांना मुलगी, आम्ही अनुरूप मुलगी त्या मुलाच्या वयाला जी असेल ती मुलगी त्यांना आम्ही दाखवतो. जर त्यांना पसंत असेल तर मग आम्ही आमच्या मुलीला घेऊन आमचे अधीक्षक त्यांचे घर चौकशी, म्हणजे त्या मुलाचं घर कसं आहे, त्याची शेती असेल तर शेती, त्याचं कामाचं ठिकाण, उद्योगधंदा असेल त्या ठिकाणी आमच्या मुलीला घेऊन सगळं दाखवलं जातं. आणि त्याची सांपत्तिक स्थिती, घरची परिस्थिती, घरी कोण कोण आहे, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना हे विवाह मान्य आहे का, या पद्धतीची सगळी चौकशी केल्यानंतर आपण आपल्या मुलीला इथं आल्यानंतर तिला 1-2 दिवसांनी विचारतो की तुला मुलगा आणि त्याचं इतर परिस्थिती पसंत आहे का. आणि ती जर आहे म्हणली तर मग आपण त्याचं प्रोसिजर शासकीय नियमाप्रमाणे त्याचा प्रस्ताव तयार केला जातो. मुलाचा आणि मुलीचा संपूर्ण वैद्यकीय चाचणी केली जाते, म्हणजे अगदी एड्सपासून सगळ्या गोष्टींची आपण या ठिकाणी CPR हॉस्पिटलमध्ये त्याची सगळी तपासणी दोघांचीही केली जाते. आणि मग ते रिपोर्ट आल्यानंतर मग त्याची सर्व माहिती एकत्रित करून आपण शासनाला हा अहवाल पाठवतो. आणि हा प्रस्ताव गेल्यानंतर साधारण 1 महिन्यामध्ये त्याची मंजुरी आली किंवा क्युरी आली तर त्याचं परत आपण त्याचं निरसन केलं जातं आणि मगच आपण त्या लग्नाला होकार देतो. बरं, आता लग्न झाल्यानंतर मुलीचं माहिती जाणं असतं 5 दिवसानंतर किंवा त्यानंतर डिलेव्हरी असते, मग हे प्रोसेस आपल्या आपण पहिल्या बाळणपण जसं आपल्या घरगुती ह्याच्यामध्ये आहे त्या पद्धतीनं त्या मुलीला 5 दिवसानंतर आहे तिचं बाहेरपण, तिला 1-4 दिवस ठेवून तिला या ठिकाणी तिची साडी वगैरे तिला द्यायला दिली जाते. त्यानंतर पहिलं जर डिलेव्हरीचं हे असेल त्यावेळेला आपण तिला डिलिव्हरी आपण या ठिकाणी करतो. आणि अगदी रितसर, म्हणजे आपण घरगुती जशी विवाह आणि त्याच्या पुढच्या सगळ्या प्रक्रिया केल्या जातात त्याच पद्धतीनं घरगुतीपेक्षाही चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी आपण करतो नेहमी. आणि ह्या मुलींचा लग्नाचा खर्च जो असतो किंवा डिलिव्हरीचा खर्च हा आपण संस्थेमार्फत आणि काही डोनरनी या ठिकाणी आपल्याकडे देणग्या देतात वर्षभर. साधारणतः रोज देणगीचा ओघ आपल्याकडे असतो. अगदी 10 रुपये पासून अगदी 1,00,000 देणग्या या ठिकाणी जमा होतात. लग्नाच्या वेळेला सुद्धा काही जण स्वतःहून आम्ही कन्यादानाचा भार उचलतो म्हणून या ठिकाणी येतात. आणि त्या पद्धतीनं ते आमच्या या विवाह समारंभात, म्हणजे अगदी हळदी, साखरपुडा, त्याच्यानंतरचं लग्न, हे सगळं या ठिकाणी सनई चौघडा सगळ्या पद्धतीचा आपण या ठिकाणी घरगुती सोहळा या ठिकाणी करत असतो. बरं, या आता मुली लग्न होऊन गेल्यानंतर त्यांची जबाबदारी, म्हणजे मुली तिथं व्यवस्थित आहेत का, किंवा आता स्वयंपाक पाणी स्वयंपाक करणं असू देत किंवा काय, हे इथं शिकवलं जातं का त्यांना?
आपल्या या विभागामध्ये त्यांचं स्वयंपाक त्या मुली स्वतः आणि आमच्या स्वयंपाक आहे त्या करत असतात. मग त्यांना ते रेग्युलर आपण सकाळी ज्या कॉलेजला जातात त्या संध्याकाळी आणि सकाळी शाळेला जाणारे असतात त्या सकाळी असं स्वयंपाक करत असताना त्या ठिकाणी स्वतः भागीदारी करून त्या स्वयंपाक करतात. त्यांना सगळे व्यवहार ज्ञान सुद्धा या ठिकाणी आमच्या अधीक्षका शिकवतात. किंवा बाजारात जाताना एका वेळेस मुद्दाम मुलीचा तर लग्नाचं वय आले त्या मुलीला मुद्दाम त्या अधीक्षकेबरोबर पाठवणं तिला ही सगळी माहिती देण्याचं काम आपण या संस्थेमार्फत करत असतो. तिचं काउन्सिलिंग प्रत्येक क्षणाला की बाबा काही चुकीचं झालं तर तिला सांगून बाबा हा मार्ग बरोबर नाही. आपण जसं घरच्या मुलीला सांगत असतो तसं आम्ही ट्रस्टी त्यांच्याबरोबर बोलत असतो. लग्नानंतर ती तिच्या सासरी नीट आहे की नाही ही चौकशी केली जाते का? आपण 5 दिवसानंतर आल्यानंतर साधारणतः तिच्याकडून आपल्याला माहिती मिळते माणसं कशी आहेत काय आहे. आणि आपण साधारणतः महिन्याभरामध्ये आपल्या अधीक्षका किंवा एखादा स्टाफ मधले कर्मचारी तिच्याकडे पाठवून काय चाललंय काय नाही ती सुखात आहे किंवा नाही किंवा फोन आता फोन अगदी मोबाईलवर त्याही सातत्याने आपल्याकडे संस्थे जसं आपल्या माहेरी फोन करतात त्या पद्धतीने आमची चौकशी करत असतात तुम्ही कशा आहे मॅडम काय म्हणजे आनंद वाटतो की त्यांनाही आमची काळजी आहे आणि आम्ही त्यांच्यावर फोनवर हो येतात महिना 2 महिन्यातून अगदी सहकुटुंब येऊन आपल्या संस्थेत आपल्या मिस्टरांना सांगतात ही माझी मैत्रिणी आमच्या मॅडम म्हणजे असं अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण वर्षानुवर्ष त्या मुली येतात. एखाद्या मुलीचं परत इथं लग्न ठरलं तर आम्ही त्यांना बोलवतो त्या लग्नाला येतात अगदी आपल्या घरचं लग्न आहे माझ्या बहिणीचं लग्न आहे अगदी म्हणजे सगळ्या कार्यक्रमात हजर असतात. वर्षाला साधारण किती लग्न होतात आपल्याकडे? वर्षाला साधारण 3 ते 4 लग्न आपण या ठिकाणी होत असतात. आणि या सगळ्यांना त्यांची संमती असेल तरच आपण हो हो जोपर्यंत मुलगी तयार होत नाही की मला हे पसंत आहे हे स्थळ म्हणत नाही तोपर्यंत आपण पुढचं प्रोसिजर काहीही करत नाही. किंवा मुलगा पसंत नसेल तर पहिल्या ह्याच्यातच आपण ते नाकारून टाकतो की मुलगा मुलीला पसंत नाही. आणि आता समजा मुलं मोठी झाली तर त्या मुलाच्या लग्नाची जबाबदारी आपल्याकडे असते का? साधारण मुलं आपल्याकडे 18 वर्षापर्यंतच मुलं किंवा मुली मुलींचं आपण पुढचं संगोपन करण्यासाठी वेगळी संस्था आधार म्हणून काढलेला आहे. परंतु मुलांचं लग्नाचं वय साधारणतः 25 पुढे असल्यामुळं ते 18 वर्षानंतर शासकीय रिमांड होम म्हणून असतात त्या ठिकाणी ते वर्ग होतात आणि मग पुढचं शिक्षण किंवा कोर्सेस वगैरे घेऊन मग ते स्वतःच्या पायावर उभे झाले की मग त्यांचं लग्न ते स्वतः करू शकतात. मुलांची काही इतकी जबाबदारी मुलींची असते. बरं, आपल्या संकुलामध्ये दत्तक जाणाऱ्या मुलांची संख्या काय आहे किंवा फक्त मुलीच मुली दत्तक घेण्याचं प्रमाण जास्त आहे की मुलं दत्तक घेण्याचं प्रमाण जास्त आहे? अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर मुली दत्तक घेण्यामध्ये पालकांचा कल अगदी जास्त आहे आणि आपल्याकडे वेटिंगवर साधारणतः मुलींच्यासाठी सुद्धा 2-2 वर्ष वेटिंगला माणसं थांबतायत. मुलगाच पाहिजे ही जी पूर्वी संकल्पना होती आज ती राहिलेली नाही आमच्याकडे. आणि आपल्याकडे वर्षातून साधारणतः 20 ते 22 मुलं दत्तक जातात मुलं तर मुलींची संख्यासुद्धा पूर्वी जास्त असायची आणि मुलांची कमी आहे. आता तसं नाही आहे, मुलं पण येतात आणि मुली येतात आणि मग काही अडचणीत आलेली मुलं मुली ठेवली जातात मग त्यांचं संगोपन करून त्यांना योग्य पालक मिळवून देणं हे शिशुगृह मुलींना आपल्या विभागामध्ये चालते. त्या ठिकाणी जन्म झाल्याबरोबर जे रस्त्यावर फेकलेलं असेल किंवा आणि कुठल्या कारणाने टाकून दिलं असेल तर पोलिसांच्या मार्फत अशी आपल्याकडे ही मुलं येतात मग आपण त्यांचं संगोपन करून साधारणतः 2-3-4 महिन्यामध्ये त्यांना पालक मिळून म्हणजे दत्तक प्रक्रिया केली. ही शासकीय नियमाप्रमाणे केली जाते, त्याचा कोर्टातनं ऑर्डर होतात आणि त्यांच्या ती मुलं तिथं मॅच झाली किंवा नाही हे 4-5 वर्ष त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं. अच्छा, म्हणजे आणि आता हे एखादे पालक आपल्याकडे येतात म्हणजे त्यांना एखादं मूल असताना येतात किंवा अगदी ज्यांना मुलं होत नाहीत अशी कोण येतात मग आपण कसं तपासून बघतो की हे पालक योग्य आहेत काय एखादं बाळंत? आपण त्याचे सगळे ज्या वेळेला आपल्याकडे ते येतात त्यावेळेला त्यांचा एक अर्जाचा नमुना आहे शासकीय, तो साधारणतः पूर्ण होण्यासाठी 2-3 महिने लागतात की त्याच्यामध्ये सर्टिफिकेट त्याचं रेकॉर्ड त्याचं पोलीस रेकॉर्ड त्याच्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी डॉक्टरांचे सर्टिफिकेट अगदी ज्यांना मुलंच होणार नाही असं ज्या वेळेला आलेली त्या. आणि एखाद्या वेळेला असे पण पालक येतात की ज्यांना मुलगा आहे त्यांना मुलगी पाहिजे असेही काही पालक आपल्याकडे येतात. आपण त्यांची सगळी गृह चौकशी त्यांचं सगळं बॅकग्राऊंड त्यांची आर्थिक परिस्थिती ते मुलाला सांभाळण्यास सक्षम आहेत किंवा नाही त्यांच्या वयाची दोघांच्या बेरीज 90 वर्षाच्या आत असेल तर तो आपल्याकडे वेटिंगवर येतो. आपण कोर्टामध्ये या केसेस ज्या वेळेला दत्तक विधान करण्यासाठी जातात त्यावेळेला कोर्ट सर्वसाधारण
त्या कुटुंबाची परिस्थिती बघून त्या मुलाच्या नावावर वर्ष 18 होईपर्यंत 25,000 अमाऊंट तुम्ही जॉईंट खात्यामध्ये ठेवा, डिपॉझिट करा असं कोर्ट ऑर्डर देत असते. आणि मग त्या पद्धतीनं ठेवल्यानंतर पुढे 5-6 वर्ष आपण त्या मुलाची चौकशी, ते मूल चांगलं आहे का नाही, त्याचा फिटनेस आहे का नाही, त्याची वाढ व्यवस्थित झाली का नाही, ते तिथं मॅच झाले किंवा नाही, हे सगळं आपण पाहतो. त्याशिवाय आपण त्यांच्यावर 5 वर्ष साधारणतः लक्ष ठेवलं जातं. आणि आता इथं जी छोटी छोटी मुलं येतात आपल्याकडे, तर ते सांभाळण्यासाठी आया आहेत आपल्याकडे, ते कसं सांभाळ, ती छोटी मुलं तुमच्याकडून कुठून येतात? ही छोटी मुलं आपल्याकडे पोलीस मार्ग देतात, समाजातली लोक आमच्या ठिकाणी बाळ टाकले ती घेऊन येतात दवाखान्यात. कुमारिका मातांचं प्रमाण किती असतं? असं फार असते असं नाही, पण असते 1-2% प्रमाण त्या. मग कधी कधी आपल्याकडे ह्या कुमारिका माता सुद्धा येतात, त्यांचे आपण इथं त्यांना ऍडमिशन देतो महिला आधार ग्रामध्ये. तिचं बाळणपण वगैरे केलं जातं, ही सगळी माहिती आपण गोपनीय ठेवतो. आणि मग ते बाळ ती आपल्याकडे त्यागपत्राद्वारे देऊन इथून निघून जाते. अशा प्रमाणात वर्षामध्ये 2-4 मुली किंवा स्त्रिया या ठिकाणी येतात. आणि मग त्यांना अडचणीत सापडलेल्यांची ही मुलं असतात. त्यांचं वय काय साधारण असतं? असं काही म्हणता येणार नाही, काही म्हणजे अगदी 18 वर्षाच्या आतल्या सुद्धा असतात, काही वेळेला विधवा सुद्धा असतात, म्हणजे असं काही आपण म्हणू शकत नाही. बरं, मला सांगत आहे की आता एवढा मोठा संकुल चालवायचं किंवा एवढी मुलं आहेत तुमच्याकडं, तर मग या मुलांचा खर्च चालवण्यासाठी तुम्हाला शासनाकडून किती अनुदान मिळतं? आपल्याला शासनाकडून पर हेड म्हणजे एका मुलासाठी साधारणतः 750 रुपये याप्रमाणे वार्षिक आपल्याला महिन्याला 750 रुपये एका मुलाचा खर्च. त्याच्यामध्ये शिक्षण, त्याचं संगोपन, त्याचं जेवण खाण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, कपडे लागतात, त्याला लागणारं शैक्षणिक साहित्य आणि शैक्षणिक सर्व सुविधा, असा शासनाचा अत्यंत अपुरा असा या ठिकाणी अनुदान मिळतं. परंतु आपल्यातल्या कोल्हापुरातल्या सर्व दानशूर लोकांच्याकडून सातत्यानं देणगीचा ओढ असल्यामुळं साधारण एका मुलाला महिन्याला 2,000 रुपये हा खर्च येत असतो. तर जवळजवळ 60-70% रक्कम आपण समाजाकडनं घेऊन हे संपूर्ण चालवतो. आणि सांगायला हरकत नाही की आपण गेल्या वर्षी मुलींच्यासाठी 1,29,00,000 जी बिल्डिंग आज आपण पाहिली ती आपण नवीन बांधलेली आहे, तर ती साधारण 1,29,00,000 रुपये खर्च करून आपण बांधलेली आहे. त्या ठिकाणी 175 मुलींची सोय आपण करतो केलेली आहे. तर ही 1,29,00,000 जी आपल्याला निधी मिळाला तो लोकांच्याकडून सहभागातून, म्हणजे अगदी 11 रुपयेपासून 11,00,000 देणगी देणारे दानशूर लोक आपल्याला या ठिकाणी मिळाले. म्हणून एवढी मोठी सुसज्ज अशी बिल्डिंग दानशूरांची कमतरता नाही. आणि इथं आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बरेच लोक या ठिकाणी रोजच्या रोज वार्षिक देणगीदार आहेत. काही वाढदिवस साजरे करणारे माणसं या ठिकाणी ते पैसे इथे जमा करतात किंवा धान्य देतात. आणि ह्या संकुलातील मुलांना काहीही कमी पडू दिले जात नाही. त्याचप्रमाणे आज आपण 61 वर्ष पूर्ण झालेली आपली जुनी इमारत सर्वपल्ली राधाकृष्णांच्या हस्ते त्या बिल्डिंगचं उद्घाटन झालं होतं, ती बिल्डिंग आज जुनी झालेली आहे. त्यालाच लागून मुलांच्यासाठी 80,00,000 बिल्डिंग बांधकाम आता आपल्याला पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शासनाकडून 51,00,000 रुपये, जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळाले आणि बाकीचे 20,00,000 रुपये आपण लोकवर्गणीतून त्या ठिकाणी घातलेले आहेत. अच्छा, अशा पद्धतीनं या ठिकाणी कामकाज चालतंय. आणि इथं असणाऱ्या मुलांसाठी डॉक्टरांची व्यवस्था इथं असते, डॉक्टर 2 तास दिवसभरात या ठिकाणी असतात, त्या मुलांची देखभाल, रोजच्या रोज त्यांना औषध पाणी, किंवा एखादा मुलगा जास्त मुलगी किंवा मुलगा आजारी पडला तर त्याला बाहेरील दवाखान्यामध्ये सुद्धा आपण आधार हॉस्पिटल असेल, CPR मध्ये जर सोय नसेल तर आधार हॉस्पिटलमध्ये आपण त्या ठिकाणी त्यांचे सगळ्यांची औषध पाण्याची सोय किंवा दाखल पण केलं जातं काही नाही. त्यामुळं आपण या समाजातून आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य या संस्थेला होत असते. आणि अनेक दानशूर लोक या ठिकाणी येत असतात, मुलांना दिवाळीसाठी सुद्धा नवीन कपडे देणारी काही मंडळं आहेत, इथे येऊन महिनाभर अगोदर त्या मुलांची मापं घेतली जातात मुला मुलींची. आणि दिवाळीच्या आधी 4 दिवस त्या मुलांना गणित नवीन ड्रेस दिले जातात. इथं दिवाळी येऊन दिवाळी साजरी करणाऱ्या लोकांची संख्या भरपूर संख्या आहे, येतात माणसं. आपण पूर्वी कसं आपल्याकडं लोकांनी दिलेलं आपण फराळाच वगैरे या ठिकाणी स्वीकारत होतो, पण गेल्या 4-5 वर्षापासून शासकीय नियमानुसार आणि आम्हीही ठरवले की आपण बाहेरून कुठलाही शिजवलेला पदार्थ या ठिकाणी घेतला जात नाही.
त्या ठिकाणी शिधा द्या तुम्ही आणि आपण साहित्य भरपूर गोळा होते ज्या त्या विभागामध्ये दिवाळीचा फराळ मुलं मुली तयार करतात आमचे आचार्य असतात आणि खरोखरची दिवाळी त्यांना सुद्धा पाहायला मिळते आणि फार चांगलं वातावरण घरगुती वातावरण ठेवण्याचा पण या ठिकाणी प्रयत्न करतो. बरं, इथं बाल सुधार ग्रह पण आहे जिथं जी अल्पवयीन मुलं गुन्हा करतात किंवा अशा आरोपी असतात त्यांच्यासाठी बाल सुधार गृह त्यांची काय काय नेमकी त्या ठिकाणी जे गुन्ह्यात सापडलेली मुलं असतात आणि जी 18 वर्षाच्या आतील गुन्हेगार आहेत तर त्यांना सुधारगृहामध्ये बाल सुधारगृह म्हणून आपल्या या ठिकाणी आहे आणि मग ती पोलिसांच्या मार्फत कोर्टामार्फत आपल्याकडे येतात त्यांनाही सुधारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. मग काही वेळा ते जामिनावर सुटल्यानंतर ते पालकांच्या ताब्यात दिले जातात परंतु कायमस्वरूपी कोण राहत नसते त्याच्यामुळे जामीन हा होतच असतो तर ती ज्या वेळेला इथं असतात त्यावेळेपर्यंत त्यांचं सगळं त्यांना ही मुलं कशी सांभाळली जातात त्यांच्यावर कसे संस्कार आहेत तुम्ही कास करत त्यांनाही काउन्सिलिंग केलं जातं. आमच्या अधीक्षका त्यांच्यावर बोलतात आम्ही काही वेळेला त्यांना सांगतो तुम्ही इतक्या लहान वयामध्ये गुन्हेगार होऊ नका अनाथ असून ही मुलं आमची कशी आहेत बघा असं त्यांना सांगण्याचा आणि त्यांना सुधारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती दिली त्याबद्दल लाईव्ह बोलापूरतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद.